मंडळी नमस्कार, आपण ट्विटर आहेच्या पंढरी मध्ये आहोत आणि तुम्ही माझ्या पाठीमाग पाहताय की व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट, त्यासोबतच पिवळी टोपी आणि पिवळं जॅकेट. मंडळी सगळीकडे पिवळं वादळ दिसतंय. हे अनिरुद्धच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इव्हेंटचे सगळे मेंबर आहेत की गेल्या 3 दिवसापासून या सर्व लोकांनी एक मॅनेजमेंटची म्हणजे सेवा दिलेली आहे की जिथं ट्रॉफिक अडचणी येतात किंवा लोकांची गर्दी असते त्या गर्दीला कसं हँडल करायचं, या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले आणि 3 शिफ्टमध्ये हे काम यांचं काम चालतं. 1500 लोकांचा स्टाफ आहे. त्या अकॅडमीचे कोऑर्डिनेटर आपल्यासोबत आहेत, आपण सरांशी संवाद साधतोय. प्रथमतः तुमचं स्वागत आहे. तुम्ही खूप चांगली सेवा दिली, काय सांगाल, किती लोकांचा स्टाफ आहे, किती दिवसापासून सेवा करताय? हरिओम, माझं नाव हरिणाक्ष शेट्टी, अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच डॉक्टर अनिरुद्ध हृदय जोशी यांनी अकॅडमीची फॉर्म केली. 2003 साली फॉर्म केली आणि या अकॅडमीच्या अंतर्गत आपण डिझास्टर संदर्भात व्हॉलेंटियर्सना ट्रेनिंग देतो. ट्रेनिंग म्हणजे बेसिक डिझास्टर ट्रेनिंग देतो आणि गेली अनेक वर्ष ही ट्रेनिंग आपण देतो. ट्रेनिंगच्या मागे हेतू एवढाच की प्रशासनाला आपण अशा फेस्टिवलमध्ये किंवा इतर डिझास्टरमध्ये आपण त्यांना सहकार्य करू शकतो का. आज इथे आपल्याकडे जवळजवळ 1500 व्हॉलंटियर्स आलेले आहेत आणि 1500 व्हॉलंटियर 4 शिफ्टमध्ये सेवा करत आहेत. सेवा परवापासून चालू झाली आहे, आपली ॲडव्हान्स टीम इथे आली आहे. त्याचप्रमाणे ॲक्च्युअल सेवा काल 1st shift 4 वाजता चालू झाली, रात्री परत 12 वाजता दुसरी शिफ्ट चालू झाली, आज सकाळी 8 वाजता तिसरी शिफ्ट आणि आता 4 वाजता चौथी शिफ्ट. संध्याकाळी 7 वाजता आमची शिफ्ट संपेल आणि मंडळी परतीच्या प्रवासाला लागतील. मुंबईहून आणि इतर डिस्ट्रिक्टमधून, रत्नागिरी आहे, कोल्हापूर आहे, असे अनेक डिस्ट्रिक्टमधूनही आपले व्हॉलंटियर्स स्वखर्चाने त्यात आलेले आहेत. हरिओम. प्रशासनाचं तुम्हाला कसं सहकार्य मिळालं, त्यासोबतच वारकऱ्यांचा प्रतिसाद कसा होता? तसं ही सेवा, जसं मी म्हटलं, प्रशासनाला सहाय्य करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी ही सेवा असते. किंबहुना पोलिसांकडनं आपल्याला इन्व्हिटेशन येतं, पोलिसांकडनं आपल्याला इथे बोलवण्यात येतं का, तर त्यांना अशा पद्धतीची सेवा करणारी जी संस्था आहे, सेवाभावी संस्था आहे, त्याची जाणीव आहे. अनेक ठिकाणी आपली सेवा होत असते आणि त्याच अनुषंगाने पंढरपूरमध्ये ही सेवा व्हावी अशी प्रशासनाकडनं आपल्याला विनंती असते. प्रत्येक वर्षी गेले 2016 पासून सेवा होते आणि प्रशासना सहकार्य नक्कीच आहे आणि त्यांच्या मदतीसाठी आपण इथे आहोत, तर आपल्याला प्रशासनाचं सहकार्य पूर्णतः असतं. सेवेबद्दल काय मोबदला मिळतो? तुम्हाला मी सांगितलं, व्हॉलंटियर्स आहेत, सेवेबद्दल कोणालाच कुठला मोबदला मिळत नाही. ही पूर्ण सेवा आयोजित करणारी आपली ट्रस्ट आहे, अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. त्या ट्रस्टच्या अंतर्गत ही सेवा आपण राबवतो. मंडळी अनिरुद्धच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्यातर्फे ही 3 दिवसाची जी सेवा होती ती मोफत सेवा दिलेली आहे वारकऱ्यांना आणि या प्रशासनाला जी व्यवस्था आहे या व्यवस्थेला अतिशय चांगल्या प्रकारे यांच्याकडून सहकार्य करण्यात आलेलं आहे. 1500 लोकांचा व्हॉलंटियरचा स्टाफ 3 दिवस या विठुरायाच्या पंढरीमध्ये सेवा देताना आपल्याला पाहायला मिळतात. जिथं जिथं चौकाचौकामध्ये पाहायला जाईल आपण जाईल तर तिथं तिथं हे अनिरुद्ध अकॅडमीचे व्हॉलंटियर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची वागणूक अतिशय वारकऱ्यांशी सन्मानाची होती, सन्मानपूर्वक मार्गदर्शनही होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सेवा दिलेल्या आहेत. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.